जिले में हुई बारिश ने एक ओर राहत तो पहुंचाई, वहीं कहीं तबाही भी मचाई। शहर के राजीव गांधी नगर बॉम्बे प्लॉट परिसर में रहने वाले गणपत ढोक इनके घर की छत जोरदार बारिश के कारण गिर पड़ी, जिससे इस परिवार पर संकट मंडराया है। जिले में गुरुवार देर रात और शुक्रवार सुबह से ही लगातार बारिश होती रही। कभी रिमझिम तो कभी मूसलाधार बारिश ने चंद्रपुर जिला वासियों को भिगो दिया। एक ओर जहां यह बारिश सुखदायी थी, वहीं इस बारिश से कहीं जनजीवन प्रभावित हुआ है। शहर के राजीव गांधी नगर बॉम्बे प्लॉट परिसर में रहने वाले गणपत ढोक इनके घर के टीन की छत इस मूसलाधार बारिश के कारण गिर पड़ी। सौभाग्यवश कोई जीवित हानि नहीं हुई। एक ओर बरसात के दिन, दूसरी ओर लॉकडाउन, और ऐसे में इस परिवार पर यह संकट आन पड़ा है। इतने पर भी इस खबर की सूद लेने अभी तक कोई नहीं पहुंचा है। इस समय गणपत ढोक के परिजन ने विस्तृत जानकारी दी। जी बहन राजीव गांधी नगर मध्ये राहत होती आणि त्या घरी रात्री मुसळधार पावसाने वाऱ्यामुळे ते त्यांचं घर कोसळलं आणि तीन पूर्ण उडून गेले। आणि या पावसाच्या आपत्कालीन वेळेत कोणी अजूनपर्यंत वार्ड मेंबर आणि कोणी वार्ड सदस्य कोणी येऊन पाहिलं नाही, या ठिकाणी फोटो सुद्धा काढलेले नाही। तरी यांना काही महानगरपालिकेकडून मदत मिळावी असे मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना लवकरात लवकर त्यांना घर उभं करण्यास सहायता करावी ठिकाणी। पण जीवित तेवढ्यात जीवितहानी त्यांची टळली ना, तर तेच ते दबून राहिले असते भाऊजी आमचे। तो वही ढोक परिवार ने भी अपनी आप बीती बयां करते सहायता की गुहार लगाई है। गांधीनगर मध्ये इथं राहते आणि रात्री एकाएकीच पाऊस आला, खूप खराब होतल झाला आहे। आता आमच्या घरचे इथं झोपून होते आणि ते मग जेव्हा ओला झालाय तेव्हा ते बाहेर निघले, पाहते तर वरत खाली खाली येत होते ते। तर मग मी तसंच म्हटलं निघा बाहेर, आता बाकी सामान गिमान काढायचं ना, फक्त जीव पाहायचा आपला। तसंच निघून गेलो पटकन बाहेर आणि बाकी सगळं सामान ओलं झालं आहे, माझे गहू ओले झाले, ज्वारी वगैरे जे बाकी होतं ते ओले झालं। काहीतरी मदत मिळण्यात यावं, एक वर्ष झालं म्हणजे घरकुल छानसन झालं, पण पैसाच नाही तर कशानं बांधावं आम्ही, हा विचार आहे। आता लॉकडाऊनमुळे कामधंदे नाही आहे, पोट भरणंच मुश्किल जाते, घर कशानं बांधावं आहे। तर ते काहीच पळून गेलं, आता कसं काय करावं, आता थोडी मदत मिळण्यात यावं। मुलगी होती माझी, आम्ही बाहेर पटकन निघून गेलो। आमच्यात भाऊला फोन केला तर येतो म्हणाले, फोटो काढायला प्रशाला पाठवतो म्हणे, पण अजून काही पता नाही। आता गॅस तशीच आतमध्ये होता, आतापर्यंत आम्हाला स्वयंपाकच करता नाही आला। जेव्हा भावाला फोन केला इंदिरानगरला तेव्हा त्याने डबा आणून दिला आम्हाला, तर आता जेवण केलं आम्ही, कोणी येऊन पाहिलं नाही आतापर्यंत। पाऊस हो बागात झाला, बागात आला तर मग मी बाहेर निघालो, तेव्हा मी वाचलो इथे, नाही तर दबात होतो मी। आई होती मग, हा पोरगी होती, त्याने बाहेर काढले ना, काय आणि घराची नुकसान झाली आहे।